झी 24 तास एक पाऊल पुढे आणि रुपयाची घसरण सुरूच आहे आणि सोमवारी ऐतिहासिक घसरण होऊन रुपयाचं मूल्य डॉलरच्या तुलनेत 55.03 रुपये इतकं घसरलंय. महागाईनं आधीच चिंता वाढवली असताना आता पेट्रोलसह अन्य वस्तूंच्या किमती भडकून महागाईचा वणवा आणखी वाढेल अशी भीती व्यक्त होते. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. सोनं चांदी इलेक्ट्रॉनिक उत्पादन कार आणि औषधांची आयात देखील आता त्यामुळे महाग होणार आहे. परदेश प्रवास आणि परदेशी शिक्षणही महागण्याची शक्यता. डॉलरच्या तुलनेत या आठवड्यात रुपयाची निच्चांकी घसरण झाली. 1973 नंतर पहिल्यांदाच एवढी रुपयाची घसरण झालेली दिसून आली. ते एप्रिल 2011 एका डॉलरची किंमत 44.44 रुपये इतकी होती, तर मे 2012 डॉलरच्या तुलनेत रुपया 23% वाढ झाली आहे. यावरून पुढील वर्षापर्यंत एका डॉलरची किंमत 58 रुपयांपर्यंत पोहोचू शकते असं तज्ज्ञांनी म्हटलंय. ग्राफिकच्या माध्यमातून आपण डॉलरची किंमत कशी वाढत गेली आणि रुपया कसा घसरत गेला आपण बघू शकतो. 2009 48.32 किंमत झाली एका डॉलरची, 2010 45.65, 2011 52.52 आणि 18 मे 2012 54.82 अशी ही डॉलरची किंमत झालेली आहे. आणि अर्थातच त्या मानाने रुपयाची याचाच अर्थ घसरण झाले. झी 24 तास एक पाऊल पुढे.